आणि यानंतर बातमी पुण्यातली आहे. पुण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणेकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा शिरलेल्या पाण्यानं अनेकांच्या संसाराची माती झाली आहे. मोठी जीवितहानी टळली असली तरी पुण्यावरच्या संकटानं अनेक सवाल निर्माण झाले आहेत. यावरून आता राजकारण सुद्धा रंगू लागलंय. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं पुणेकरांची अक्षरशः दाणादाण उडवली. अगदी काही तासात झालेल्या 100 मिलीमीटर पावसानं नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली. विशेषतः कात्रज सिंहगड रोड परिसरातील अनेक भागात पाणी शिरलं. आंबील ओढ्याच्या काठावरच्या लोकांची तर अक्षरशः झोप उडाली. गतवर्षीच्या आठवणीनं लोकांनी रात्र जागून काढली, तरीही काही झोपड्यांमध्ये पाणी शिरलंच. मग सकाळी खासदार सुप्रिया सुळेंनी पाहणी करून पूर परिस्थितीला पालिकेतील सत्ताधारी भाजप जबाबदार असल्याचा आरोप केला. सातत्याने पुणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची जीबी असेल किंवा महापौर असतील अधिकाऱ्यांकडे सातत्याने फॉलोअप करतात की ही भिंत तातडीने बांधून घ्या, नाहीतर पुन्हा एकदा अडचण होऊ शकते. आणि गेल्या वर्ष सव्वा वर्षामध्ये मागच्या वर्षी जी अतिवृष्टी झाल्यापासून ते फॉलोअप करतात आणि हा भोंगळ कारभार या पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं आणखीन एक उदाहरण म्हणजे आजचा लोकांचं झालेलं नुकसान आहे. महापौरांनी मात्र राष्ट्रवादीचे आरोप फेटाळून लावले. तसंच 25 वर्ष सत्ता उपभोगलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीनं मग काय केलं असा प्रति सवाल केला. असं वाटतं की अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये कोणीच राजकारण करू नये. ताई काय बोलले मी ऐकलं नाही, पण जे आपण सांगतात त्यानुसार मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष महापालिकेत सत्तेत येऊन केवळ 3 वर्ष झाली. गेले 20-25 वर्ष यांचीच महापालिकेत सत्ता होती. नाले काय आज बंद झालेत का? नाले आज नव्याने निर्माण होत आहेत का? गेले 20-25 वर्ष हीच मंडळी सत्तेमध्ये होती, त्यावेळेला मात्र यांचं कुठं लक्ष नाही. आंबिलवड्याचा जो प्रकार झाला तिथं सुद्धा आपण लक्षात घ्या, यांचीच लोक सत्तेत होते, यांचे स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, महापौर होते. अशाच भागामध्ये आज मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणात वित्त आणि मनुष्यहानी झाली. आम्ही याच्यावर जात नाही, आम्ही या लाईनवर कधीच बोललो नाही, पण याच्यामध्ये राजकारण करू नये. पुण्यातील पावसाळ्यातल्या वॉटर लॉगिंगनं गेले वर्षी 17 जणांचे बळी घेतले, तरीही पावसाळ्यापूर्वीची कामं पूर्ण झाली नाहीत याचं उत्तर मात्र कोणाकडेच नाही. नुसते आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत आणि भरडले जात आहेत ते सामान्य पुणेकर. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तर यंदाच्या ऊस गाळप हंगामात राज्य सरकारनं साखरेचे तब्बल 25% उत्पादन कमी करून त्याऐवजी इथेनॉलचं उत्पादन 5 पटीने वाढवण्याचे निर्देश साखर कारखान्यानं दिले. साखरेची प्रतिमाणसी मागणी ही आता 20 किलोवरून 16 किलोवर आल्यानं सरकारनं हा निर्णय घेतलाय. राज्यातल्या साखर गाळप हंगाम आजपासून सुरू झालाय आणि त्यानिमित्तानं राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदेनं. गायकवाड साहेब, हंगाम सुरू होतोय, काय परिस्थिती आहे, काय टार्गेट साहेब? आज सकाळपर्यंत साधारण राज्यातले 190 साखर कारखान्यांनी आपल्याला गाळप परवान्याची मागणी केली आहे आणि त्यापैकी 100 साखर कारखान्यांना ज्यांचं FRP 100% पेमेंट शेतकऱ्यांना झालेलं आहे आणि त्याशिवाय ज्या नेहमीच्या शासनाच्या अटी आहेत, मुख्यमंत्री निधी भरणं किंवा भाग भांडवली वेळेमध्ये परत करणं, अशा ज्यांची पूर्तता आहे त्या 100 कारखान्यांना आम्ही परवाने दिले आहेत. राहिलेल्या 80 साखर कारखान्यांच्या बाबतीमध्ये आम्ही त्यांना काही त्रुटी कळवलेल्या आहेत, त्याची पूर्तता झाल्यानंतर ते पण टप्प्याटप्प्याने लायसन्स मिळतील त्यांना. याच्यामध्ये या हंगामाची 3 वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे या हंगामामध्ये मुख्य उद्देश हा साखर उत्पादन किती कमी करता येईल आपल्याला आणि ब्राझीलच्या दिशेने आपण आता वाटचाल करत आहोत की जेणेकरून इथेनॉल आणि साखर ही सिलेक्टिव्हली आपल्याला तयार करता आली पाहिजे मार्केट बघून. आणि आशिया संधीचं हे पहिलं वर्ष आहे असं म्हणता येईल. साधारण मागच्या वर्षी 18 कोटी लिटर आपण इथेनॉल बनवलं होतं, यावर्षी ते 104 कोटी लिटर म्हणजे साधारण 5 पट मागच्या वर्षीपेक्षा जास्त वाढणार आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, यावर्षी गळीत हंगाम आज सुरू होत असतानाच मोठ्या प्रमाणावर पाऊस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आहे,
त्यामुळे जरी लायसन्स असलं तरी प्रॅक्टिकली ऊसाच्या फडामध्ये शिरता येणं शक्य नाही पुढचे 10-15 दिवस. त्यामुळे कारखाने टप्प्याटप्प्याने सुरू होतील, हा एक दुसरं वैशिष्ट्य आहे. तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की मागच्या वर्षी फक्त 147 कारखाने सुरू होते, त्या मानाने ऊसाचं उत्पादन आणि एरिया पण यावर्षी फार जास्त आहे. साधारण 873 लाख टन एवढं ऊसाचं गाळप यावर्षी होईल आणि 100 लाख टन एवढी साखर तयार होईल. ही साखर आपल्याला 10 लाख टनाने कमी निर्माण करायची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत फुंदे.